बोला हरो हरो की मान्यता है की ह्याची अजून खोली कळली नाही मला नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र गणेश पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल वरती। तर मंडळी, आज आम्ही चाललोय एका पवित्र देवस्थानाला आणि तो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये एक मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे। खूपच प्रसिद्ध देवस्थान आहे आणि खूप पर्यटक तिकडे जाऊन मार्लेश्वराचं दर्शन करतात। तर त्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे, मी आणि माझी फॅमिली। बघा, हाय तर करा। आणि हा माझा भाऊ आणि त्याची फॅमिली। खूपच छान देवस्थान आहे आणि चारी बाजूनी सह्याद्रीचे डोंगर आणि मधल्यामध्ये ते एक देवस्थान आहे आपलं मार्लेश्वराचं। तर चला मग आता आपण सुरुवात करूया आपल्या राईडला आणि पोचूया आपल्या डेस्टिनेशनला। मौसम पण एकदम सुहाना झालेला आहे, कारण काल दणदणून पाऊस पडलेला आहे कोकणात, त्याच्यामुळे थोडा ओलसर पण आहे, गारवा आहे। हे बघा कोकणातले रस्ते, असे पॉलिटिशियन लोकांनी पैसे खाऊन खाऊन खड्ड्यातली रेती खाऊन रस्ते असे बनलेले आहेत। मित्रांनो, आमच्या गावापासून जवळजवळ 17 किलोमीटर हे लांब आहे देवस्थान मार्लेश्वर। मारळ नावाचं गाव आहे, तिथे हे देवस्थान आहे। तर आपण पोहोचलेलो आहोत मार्लेश्वर क्षेत्रफळात। तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य हे ठिकाण आहे। चारी बाजूला सह्याद्रीचे डोंगर आहेत आणि मधल्यामध्ये हे मार्लेश्वराचं देवस्थान आहे। आणि 300 ते 400 पायऱ्या आहेत चढायला, जास्त उंच पण नाही आहे। मित्रांनो, गर्मी खूप असल्यामुळे आल्या आम्ही आता ज्यूस पितोय। हा आहे गन्नेचा ज्यूस। असे वर चढेपर्यंत तुम्हाला खूप सारे स्टॉल्स भेटतील, गन्न्याचे आणि आपलं नॉर्मल ताक बीक, कोकम सरबत। तर मंडळी, आता आपण सुरुवात करत आहोत पायटऱ्यात चढायला। बोला हरो हरो। चिल्लर पार्टी आमची पळायला लागलेली आहे। आमचं दरवर्षीचं ठरलेलं आहे मित्रांनो, गावी आलो की इकडे मार्लेश्वरला आम्ही येतोच येतो, म्हणजे लहानपणापासूनच आम्ही येतो इकडे। त्यावेळी ह्या अशा पायटण्या आहेत इकडे, आता त्यावेळी पायटण्या नव्हत्या, फक्त रानवाट होती, एकदम बारीक अशी छोटीशी अशी वाट होती, दगडी कशी होती वाट, अशी 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 छोटीशी वाट होती रानवाट। पावसाळ्यातून या मित्रांनो इकडे, सर्वात मेन टाइम म्हणजे जून जुलै, ह्या टायमात आल्यावरती तुम्हाला इकडे सगळीकडे नुसते धबधबे दिसतील, छोटे 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 छोटे, आणि इकडून पूर्ण एक पाण्याचा असं धबधब्यासारखं। बाबू कशाला शहाणपणा करतोय, पडायला त्या साईडला। हे बघ, एक गेला की ए इकडे। आता आम्ही जवळ पोचलेलो आहोत मित्रांनो, मकर संक्रांतीच्या वेळी इकडे श्री मार्लेश्वर आणि गिरिजा देवींचं लग्न सोहळा असतो। तो लग्न सोहळा नक्की बघण्यासारखा असतो, पालखी असते आणि ज्यावेळी गिरिजा देवीची पालखी आणली जाते इकडे,
त्यावेळी ह्या जेवढी पण दुकानं आहेत इकडे सगळ्यांची लाईट घालवली जाते हे असं काय ते मला माहिती नाही, पण मी एक वर्ष आलेलो मग संक्रांतीला. आणि महाशिवरात्रीला खूप मोठी जत्रा असते इकडे, तर त्या जत्रेला पण खूप हजारोनी आपले भक्तगण येतात आजूबाजूच्या गावातून इकडे. अरे तुमच्या पप्पाचा स्टॉल आहे काय? तर मंडळी, आपण मार्लेश्वराचं दर्शन करण्यास अगदी दरवाजावरती आलेलो आहोत. एक छोटीशी गुफा आहे, त्याच्या आतमध्ये मार्लेश्वराचं हे स्थापना केलेली आहे. हो, फक्त एंट्री पर्यंत, आतमध्ये नाही का. मित्रांनो, अशी छोटीशी गुफा आहे, त्या गुफेच्या आतमध्ये दर्शन करायचं असतं, पण मी कॅमेरा बंद करेल. एक टाइम होता मित्रांनो, ह्या गुफेत खूप सारे साप असायचे. हा रे, किती साप असायचे पहिला? भरपूर, 3-4 प्रकारचे साप असायचे. हो, इकडे मार्लेश्वर तीर्थस्थान आणि इकडून पूर्ण ही बघा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत उंच. तो जो दिसतोय तो आहे धारेश्वर वॉटरफॉल, पण सध्या तिकडे पाणी नाही आहे. मे महिन्याच्या सुट्टीत जरा पाणी कमी होऊन जातं, तरी एकदम थोडंफार आहे. पण तुम्हाला अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. ही आहे, हा एक डोहा आहे पाण्याचा, ह्याचं नाव आहे करबेली. अशी मान्यता आहे की ह्याची अजून खोली कळलेली नाही, म्हणजे अशी एक स्टोरी आहे की पेशवा काळाच्या टायमाला खूप मोठी रशी इकडे दगड बांधून सोडली होती, पण तरी पण त्याची खोली काय म्हणजे तळाला गेला नव्हता तो दगड, त्याच्यामुळे ते काय कळालं नाही की बाबा ह्याची किती आहे खोली वगैरे. त्याच्या जवळ जाऊन बघूया आपण थोडंसं अजून, पण नको, माझ्या मते मुलं आहेत तर नकोच जायला. आणि प्रत्येकजण ज्यावेळी जत्रा असायची पूर्वी, त्यावेळी प्रत्येक गाव आपापलं इकडं एक ठिकाण पकडून असायचं, त्या ठिकाणी ते वस्तीला थांबायचे. ते बघा, ते तुम्हाला आता ते व्हाईट कलरचे प्लॅटफॉर्म दिसत असतील छोटे छोटे. तने कुठे आहेत? तो बघा मित्रांनो, आपला धारेश्वर वॉटरफॉल आहे इकडे, पण त्याची धार थोडी कमी झाली आहे. छोटे छोटे मासे आहेत ना? हा रे, ते दगड शोधत आहेत लसूण ठेवायला. तर हे बघा मित्रांनो, केवढी मोठी मोठी दगड इकडे पडलेली आहेत. राकेश, केवढा मोठा दगड पडला हा. हा होता काय गेल्या वर्षी? अगदी ह्याच्या समोरच गेल्या वर्षी, म्हणजे लास्ट टाइम आले तो. हा मोठा आहे एकदम. हे वरून सगळे दगड पडलेले आहेत, एवढे मोठे मोठे हे सगळे. हा तर बघूच शकता तुम्ही केवढा मोठा ठोका आहे. आणि हो मित्रांनो, दुसरी गोष्ट, इकडे कोणीही मद्यपान करून येऊ नका, कारण
आमचा एक्सपिरियन्स आहे इतक्या वर्षाचा, आम्ही दरवर्षी इकडे येतो की इकडे जो कोणी मद्यपान वगैरे करून येतो त्याला त्याला काय ना काय शिक्षा तर मिळतेच मिळते. हो तसं म्हणूनच कोणी येत नाही इकडे असं मद्यपान वगैरे करून. आम्ही तर यायच्या आधी पण तुळशीचं पान खाऊन आलेलो होतो. लुक ॲट दिस गाईज, छोटासा धबधबा आहे. मित्रांनो खरी मजा इकडे यायची पावसाळ्यात आहे. ठीक आहे तुम्हाला इकडे वॉटर आपलं ह्या वॉटरफॉल जवळ यायला भेटणार ना, पण जर तुम्हाला बघून इकडे आनंद मिळेल सगळीकडे चारी बाजूच्या सगळ्या डोंगरांवरनं एकदम दुधारकं पाणी पडत असतं, एकदम वॉटरफॉल सगळे बघण्यासारखे असतात, लिटरली असं स्वर्गात आल्यासारखं वाटतं. माझी अशी इच्छा आहे की हे जे आपलं मार्लेश्वराचं तीर्थक्षेत्र आहे हे सगळ्यांपर्यंत तुम्ही पोचावं. खास करून आपल्या कोकणवासियांना एक विनंती आहे, हा जो व्हिडिओ आहे तो ॲटलिस्ट आपल्या कोकणवासियांना सगळीकडे पसरवा, जेणेकरून ह्याची प्रसिद्धी वाढेल. पण हा दुसरी गोष्ट मित्रांनो ही पण आहे की इकडे येऊन तुम्ही कचरा करू नका, कारण इकडे जो पडलेला कचरा आहे तो थेट नदीत जातो आणि त्याला कोणी काढत नाही आणि तो कचरा कधी साफ होत नाही. हा आहे धारेश्वरचा धबधबा. मी हे त्याच्यात पाणी फाटलेलं आहे थोडं. वा छोटे छोटे मासे दिसत असतील तुम्हाला. खूपच निसर्गरम्य असं हे स्थान आहे. तर इकडे बघा सगळ्यांनी बोला अरे ते बघा हर हर मार्लेश्वर बोलल्यावरती पाणी जोरात यायला लागले. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय धबधब्यात इकडे बच्चा. तुम्ही ना येणार एक राऊंड मारा ना तेच ना. सरकतील बर पैकी पाणी आहे. हा हा गारा तडका म्हणताय एकदम गारा तडतड तडतड. वा 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 मॉलिश करून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो इकडे तुमची पाड बीड दिसत असेल तर. इकडे इकडे नाही पकडले मी पकडा जोडू नको त्याला. ते आहे बघ बोला हर हर बारेश्वर कसा लागतंय. ओ माय गॉड हा म्हणते वर जायचं बाबू इकडेच थांब आता दोन मिनिटं. अरे भारत माता की जय. तर मित्रांनो आमचं मस्तपैकी दर्शन वगैरे झालेलं आहे छानपैकी आणि आता वरती तिकडे एका ठिकाणी आम्ही जेवायला थांबलोय. इकडे भेटते तुम्हाला झुणका भाकर, मिसळपाव, वडापाव. ही बघा मी ही मिसळ खातोय आणि उसळपाव वगैरे सगळं मिळेल तुम्हाला. म्हणजे माझं एक तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही जर आलात तर जर तुम्ही जेवण वगैरे काय आणलं नसेल तर बाहेर खाली जाऊन जेवण्यापेक्षा एकदम लांब कुठच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यापेक्षा इकडचं तुम्ही जेवण देवा आणि इकडच्या लोकांचं मनोबल वाढवा. त्याच्याने कसं रोजगार पण मिळेल इकडच्या लोकांना, कारण हे खूप मेहनत करून म्हणजे गावातून सगळं सामान वगैरे खूप मेहनत करून इकडे वरपर्यंत येतात. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक पण करा. जेवढे पण आपले मराठी मित्र आहेत तुमचे सगळे जे पण कोणी मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून आपल्या कोकणात पर्यटक
वाढतील आणि सर्वांचाच विकास होईल. तर चला मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.